एकही निशान तुझा बरोबर जागी लागत नाहीये. माहिती आहे मला. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना अशी अवस्था झालेली आहे साहेब तुमची. मलाही जाणवतंय ते. ओके, परिस्थिती हाताबाहेर चालली आहे बरं का यश. असंच राहिलं तर काय खरं नाही आपलं. लवकर काहीतरी उपाय करायला पाहिजे आपल्याला. काय आयडिया करावी बरं. नाही नाही, मी चॉपर बनणार तिच्या अंगावर फुलं बिलं असा काही वर्षाव करणार नाही. ऑलराईट. नाही का नाही, कुठल्याही मॉलच्या टेरेसवर ना मी काही बोंबाऊम वगैरे करणार नाही. बस ओके. नाही, तिला गाणी ऐकायला आवडतात म्हणून कुठल्याही FM स्टेशनवर जाऊन मी प्रपोज वगैरे करणार नाही. सगळ्या माझ्या आयडिया फ्लॉप करून टाकतोस समीर. तू एवढा असल्यापासून मी ओळखतोय तुला. आणि तुझ्या मर्यादा केवढ्या आहेत ना त्याही माहिती आहेत मला. आता तू मला सांगशील की दूधवाला होऊन तिच्याकडे जा किंवा बाहेर एखादा ठेला वगैरे टाक आणि मग ती आली की तिला इम्प्रेस कर. मी असं सगळं काही करणार नाहीये समीर. कम ऑन, ग्रो अप मॅन. पण ह्या वेळेला जर आयडिया बियॉन्ड युअर इमॅजिनेशन असेल तर. बियॉन्ड माय इमॅजिनेशन रिअली? शक्यता कमी आहे पण ठीक आहे. ओके, मिशन असं आहे की नेहाला आपण घरी बोलूया. घरी म्हणजे? घरी म्हणजे पॅलेस मध्ये. नेहाला आपण पॅलेस मध्ये बोलूया कुणीही नसताना, फक्त तू आणि ती. समीर तुला कळते का तू काय बोलतोयस ते? तुझी पातळी एवढी घसरल असं मला वाटलं नव्हतं. माझं ऐकून तरी घे. घरात कुणी म्हणजे कुणी नसेल, नोकर चाकर सुद्धा नसेल. डोक्यावर पडल्यावर काहीतरी बोल नको. तुला कळतंय का तू काय बोलतोयस? मी फोन फेकून मारीन समीर. तुला सिद्ध काय करायचंय ते बोल. सिद्ध मला नाही करायचंय ब्रो, सिद्ध तुला करायचंय. ऐक, जगासाठी तू कोण आहेस? यशवर्धन चौधरी. पण खरा तू कसा आहेस? यश चौधरी. साधा माणूस आहेस आणि हेच तुला तिच्या समोर सिद्ध करायचं की तू एक कॉमन मॅन आहेस. म्हणजे घरामध्ये तू एक नॉर्मल माणूस म्हणून जगू शकतोस. तुझी कामं तू स्वतः करतोस, कुणावरतीही अवलंबून नसतोस. स्वतः असा एकदम म्हणजे कर्तृत्ववान पुरुष आहेस हे तुला सिद्ध करायचं आहे. कळतंय का तुला? म्हणजे लोकांना काय वाटतं की तू खूप काहीतरी असा बडेजाव असेल, मोठा माणूस आहेस, पण नाही. तुला नेहासमोर हे सिद्ध करायचं की तू चार चौघांसारखा नॉर्मल आहेस, जो एक चांगला नवरा होऊ शकतो. आणि इथे तुम्हाला एकांतही असल्यामुळे तुझ्या मनात जे काही ते बोलून टाकायचं. कशी वाटली आयडिया? आणि मी नेहा जरा घरी आहे असं सांगितल्यावरती लगेच घरी येणार आहे. अरे समीर, सुनके हवा समजाय क्या? हिरो आहे माय. बस बस, सावका सावका. नग बीक लागलं ना तर जीव जायचा. मुद्दा माझ्या लक्षात घे ब्रो, ही सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे. नेहाला मी पॅलेस मध्ये घेऊन येईन, तुम्हाला एकांत मिळेल. आयडिया इज नॉट बॅड, पण नकोच बाबा. तुझी आयडिया नेहमी अंगाशी येते, मला नको तुझी आयडिया, राहू दे. नाही होणार असं काही यावेळेला. तू किती घाबरतोयस यार? प्रेमात पडलायस ना, मग थोडा विचार कर ना शुरासारखा. आणि कुणीतरी महान तत्ववेत्याने म्हणून ठेवलेलं आहे की युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असत. ठरलं तर मग नेहा आपल्या घरी येणार. मिशन पॅलेस. हाँ बोलिए, मी शेफाली बोलतीये. नाही नकोय मला लोन. नको नको, थँक्यू, ठेवा. अरे मैंने आपको बताया ना मुझे नहीं चाहिए लोन. ये क्या आपकी रोज रोज की मचमच है? शेफाली, मी बोलते. विसरलीस? हो. What? नाही सॉरी सिमी मॅम, आय एम सो सॉरी. माझं कामात लक्ष होतं ना, तर त्या गडबडीत कोणाचा फोन आहे ते मी पाहिलंच नाही. मला वाटलं की तुला काय वाटलं हे महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की हा आवाज तू यापुढे कधीही विसरायचा नाही. हो हो मॅम, विसरणार नाही, विसरणार मॅम. वन सेकंड सॉरी मॅम. बोला ना, काही काम होतं का? काम नसताना तुला फोन करायला मी काय तुझी मैत्रीण आहे? नाही मॅम. बट आय नो ती नेहा कामत तुझी खास मैत्रीण आहे. हो मॅम,
ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. ओ वंडरफुल वंडरफुल. पर बघ तुला तिच्याबद्दल काय माहिती आहे जरा सांगशील का मला? नेहाबद्दल मॅम, तुम्ही मला नेहाबद्दल विचारताय ना, तर तिच्याबद्दल काय बोलू आणि किती बोलू असं झालंय मला. ती जेवढी सुंदर आहे ना, तेवढी स्वभावाने गोड आहे, एकदम काजूकतली आणि थोडी हळवी सुद्धा आहे. नेहा म्हणजे ना मॅम एकदम डिसिप्लिन, सगळं काही डिसिप्लिन मध्ये लागतं तिला. आणि नेहा म्हणजे परफेक्शनिस्ट. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिला ना खोटं बोललेलं अजिबात चालत नाही. हे हॅलो, मी तुला नेहावर निबंध लिहायला नाही सांगितलेला. मॅम तुम्ही तर बोललात ना नेहाबद्दल जे काही आहे ते सांग म्हणून. नॉट ओनली नेहा, नेहा आणि यश किंवा त्यांच्या फ्रेंडशिप बद्दल तुला काय माहिती आहे शेफाली? म्हणजे मॅम तुम्ही एक्झॅक्टली काय विचारताय? तुला कळलंय मी नेमकं कोणाबद्दल काय विचारते ते. नाही मॅम खरंच मला काहीच कळत नाहीये. ती नेहा यशची पण मैत्रीण आहे हे खरं आहे ना? मॅम ऍक्च्युली यश सरांनीच आम्हाला येऊन सांगितलं की आम्ही त्यांना बॉस वगैरे समजायची काही एक गरज नाही आहे, ते सगळ्यांचे फ्रेंड आहेत. आणि तसे ते नेहाचे पण फ्रेंडच झाले ना. ही त्यांची ऑफिसची फ्रेंडशिप झाली. मी तुला त्यांच्या ऑफिस बाहेरच्या फ्रेंडशिप बद्दल विचारतेय. मॅम ते मला कसं माहीत असणार? तुला सगळं माहितीये पण तू माझ्या प्रश्नांची उत्तरं टाळतीयस. मॅम ते ऑफिसच्या बाहेर जे काही होतं त्यात यश सर कधीच दिसले नाही ना, मग जे मला माहिती नाही ते मी तुम्हाला कसं सांगणार ना? तू माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवतेस. अय्या व्हाट? पाऊस काय? माऊस माऊस. मॅम माझ्या पीसीचं माऊस गायब झालंय, मी तुम्हाला नंतर फोन करते. बाय मॅम. हॅलो, हाऊ डेअर शी बावट. मला वाटलं हिच्याकडून तरी मला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल, पण नाही, हिची गाडी नेहमीप्रमाणे भलतीकडेच. युसलेस. हा हे सगळेच डॉक्युमेंट जे आले पाहिजे. आणि हे बघ ह्याच्याला तू एक मिनिट थांब. समीर सर. हॅलो. काय झालं सर, काही बोलायचं आहे तुम्हाला? हो बोलायचं होतं पण म्हणजे. डोंट वरी, मी नेहमी असं चिडचिड करत नाही आणि माझा तुमच्यावर काहीच राग नाही आहे. तुम्हाला माहिती आहे माझा राग कोणावर आहे आणि का. ते जाऊ द्या, तुम्ही बोला ना काय बोलायचं. नेहा तुम्हाला उद्या पॅलेसवर यायचंय. पॅलेसवर? मी जरा तुमच्याशी नीट बोलायला लागले ना की तुम्ही लगेच प्रूव्ह करतात की तुम्ही यशचे मित्र आहात. नाही गैरसमज करू नका, मी काय म्हणतो ऐकून घ्या आणि समजून घ्या. का समजून घेऊ मी? तुम्ही यशचा निरोप घेऊन आला की पॅलेसवर ये आणि मी लगेच पॅलेसवर यायचं. अहो तसं नाही, तसं नाहीये नेहा. हे खर तर ऑफिसचं काम आहे. मग मी ऑफिस मध्ये बसून करते. नाही माझं किंवा यश असतं तर तसंच झालं असतं ना, आम्ही तुम्हाला सांगितलं असतं की इथे करा. पण हे काम मोठ्या सरांचं आहे बरं का, म्हणजे जगन्नाथ चौधरींचं काम आहे. मोठ्या सरांनी मला? मोठ्या सरांचं माझ्याकडे काय काम? नाही ते मला नाही माहिती. ते निक्षून असं म्हणाले की नेहाला जाऊन सांगा की माझं तिच्याकडे काम आहे. मोठ्या सरांनी मला पॅलेसवर का बोलवलं असेल? नाही मला खरंच काही नाही माहिती, पण त्यांनी दिला तो निरोप मी तुमच्याकडे फक्त घेऊन आलो की त्यांनी तुम्हाला पॅलेसवरती बोलवले. ते तुम्हाला आज फोन करणार आहेत, तुम्ही हवं तर बोलून घ्या आणि विचारा त्यांना काय काम आहे. फोन करतील तर? हो ते स्वतः. पण मोठ्या सरांनी पॅलेसवर बोलवले असं नक्की आहे. हे झालंय असं आहे, जर आम्ही नेहा कामतशी बोलतोय असं याला कळलं की याची तंत्र गेला.
आता मी कसा प्लॅन करू, कधी करू? त्या नेहा कामतला उद्या पॅलेस मध्ये बोलवायचंय. मला वाटलं होतं की यशला विश्वासात घ्यावं, आजोबांना सांगावं, म्हणून आता वेळच नाही. आता मी नेहाला तर बोलून बसलो की आजोबा तुला फोन करतील. काय करायचं मग? मी बोलू का आजोबा? कसं बोलतात आजोबा? गुड मॉर्निंग. थोडस भारत असत म्हणा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो. ट्राय तर करू. जेवायसी इंडस्ट्रीज मुंबई ऑफिस. जगन्नाथ चौधरी बोलतोय मी. हा सर. ताबडतोब नेहाला फोन द्या. ओके सर. हॅलो. हॅलो नेहा कामत. हो बोलते. आपण कोण? मी जगन्नाथ चौधरी बोलतोय. नमस्कार सर, बोला ना. कशी आहेस तू? मी बरी आहे सर. सगळ्यात आधी तर मला तुला सॉरी म्हणायचंय. कशाबद्दल? या यशवर्धन चौधरीचा आजोबा असल्याबद्दल. काय वेडेपणा केलाय त्याने मला कळलंय. तो तुझ्याशी खोटं बोललाय. मला त्याची बात पसंत नाहीये, आवडलेलं नाहीये, आणि तुलाही ते आवडत नाही हे मला कळलेलं आहे. पण अर्थात हे त्याला कधी कळणार? म्हणून मला तुला सॉरी म्हणायचं. आय नो सर, पण समीर सर म्हणत होते की मला समीरने सांगितलेलं की तो तुझ्याशी बोललाय. माझं महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. बोला ना सर, काय काम होत? पॅलेस मध्ये येऊन तिथल्या अकाउंटचं ऑडिट करायचंय तुला, आणि माझा तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणावरती विश्वास नाहीये. तूच एक निष्ठावान, प्रामाणिक आणि सच्ची मुलगी आहेस, म्हणून तुला बोलवलेलं आहे. म्हणजे बोलावतोय. येस सर. हो मी नक्की येते सर. थँक्यू सो मच. मला असं कळलंय की तू जॉब सोडायचं म्हणतेस. सर आपण मी उद्या भेटल्यावर तुम्हाला सांगते ना सर. नाही, आता या विषयावरती बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाहीये. आता काय बोलणार? मला स्वतःलाच राग आलेला, माझ्या नातवाचा इतका तो चुकीचा वागलेला तुझ्याशी. अगं तुझ्यासारख्या प्रामाणिक निष्ठावान मुलीने हाच निर्णय घेणं योग्य आहे. बरोबर करतेस तू. असो ठीक आहे, त्या विषयावरती आता मला बोलण्याची अजिबात इच्छा नाही. उद्या तू पॅलेस मध्ये ये. एक मिनिट. उद्या तू पॅलेस मध्ये ये. अकाउंट आणि ऑडिट चं काम उद्याच्या उद्या करून टाकू आपण. हो सर, मी उद्या येते नक्की. थँक्यू सो मच. बाय नेहा. बाय सर. परी मला ऐक ना, मी उद्या घरी नाहीये. हा मला पॅलेसला जावं लागणार आहे, आणि घरी परत कधी येईल हे आत्ता नाही सांगता येणार. परी बाळा त्यांचं काहीतरी काम आहे ना, म्हणून त्यांनी बोलवलं. बाळा मला इच्छा नाहीये ग जायची, पण मला जावं लागेल ना. पण काय करू, जोवर काम करते तोवर मला त्यांचं ऐकावं लागणार. तू माझ्या फ्रेंडला येऊ देत नाही आणि तू स्वतः पॅलेस मध्ये जातीये. परी बाळा मला तुझी चिडचिड कळतीये, पण मी तुझ्या फ्रेंडला भेटायला नाही जाते. ऑफिस काहीतरी काम आहे ना म्हणून जाते. मोठ्या सरांनी बोलवलं ना म्हणून. मोठे सर? माझ्या फ्रेंड पेक्षा मोठे सर आहेत कोणी? ते सगळ्यात मोठे, सगळे त्यांचं ऐकतात. तुझा फ्रेंड पण. बापरे एवढे मोठे आहेत ते? वयाने पण आणि अधिकाराने पण. कसे दिसतात? खूप गोड आहेत दिसण्यातही आणि बोलण्यातही. ते जेव्हा बोलायला लागले ना तेव्हा फक्त त्यांना ऐकत राहावं असं वाटत. त्यांचे ते पांढरे केस, पांढऱ्या मिशा आणि मिशा खाली दडलेली ती मिश्किल स्माईल. वाव, मला तर ते गोष्टीतल्या आजोबांसारखे वाटतात. आमच्यासाठी ते बॉस नाहीयेत, आजोबाच आहेत. मग मी आता आजोबांचं चित्र काढायला घेते. हो.
You all know now, Mrs. Kapoor. And you know, Miss Desai, उद्याच्या किटी पार्टी साठी ना आपण विलेज मधूनच फूड ऑर्डर करूया. मी असं ऐकलंय की तिथे ऑथेंटिक जेवण खूप छान मिळतं म्हणे. अजिबात नाही, ऑथेंटिकच्या नावाखाली काही डिश बनवतात ते. एक्झॅक्टली. अरे मी एकदा तिकडे गेले होते, त्यांची फूड क्वालिटी काही खास नाही आहे. नो चीज, नो बटर आणि कॉन्टिनेंटल तर बघायलाच मिळत नाही. मी पण एकदा गेले होते तिथे, मला अजिबात आवडलं नाही तिथलं जेवण. अगं हो, पण मग तुम्ही कंप्लेंट नाही केलीत का? ऑफकोर्स केली. मी कंप्लेंट केली म्हटल्यानंतर स्वतः शेफ माफी मागायला आला होता माझी. माय गुडनेस, ही वॉज लुकिंग लाईक अ डेव्हिल, यू नो. एक वेळ जेवणाला टेस्ट नसेल तरी चालेल, पण माणूस दिसायला तर टापटीप हवाय ना. यू सेड इट, बँग ऑन. यू नो वॉट, मी तर आजकाल आहे ना हॉटेलमध्ये गेल्यानंतर आधी किचनमध्ये डोकावून बघते. ते जर हायजेनिक असेल ना तरच जेवते, नाही तर जेवतच नाही. मी काय म्हणते, आपण बाहेर जेवायला जाण्याविषयी इथेच पार्सल मागवलं तर? ओके, आपण इथे मागूया. नको अगं, एवढं जेवण मागवणार आणि मग डिलिव्हरी चार्जेस किती होणार अगं? प्लीज 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 गर्ल्स, कम ऑन. कुठे बसलाय तुम्ही? चौधरी पॅलेसमध्ये बसून डिलिव्हरी चार्जेसच्या गप्पा करताय? या गोष्टी आम्ही हिशोबात पण धरत नाही. चल चल, देख बघ. बरोबर बोलला. अरे ज्या घरामध्ये अन्नालाच किंमत नाही, त्या घरामध्ये अन्न आणून देणाऱ्याला काय किंमत असणार ना? बाबा तुम्ही कधी आला? ते महत्वाचं नाही, मी काय बोलतो ते जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला एवढा बाहेरच्या जेवणाचा तिटकारा असेल ना, जा स्वयंपाकघरात जाऊन करा स्वतः स्वयंपाक. एक्झॅक्टली, तुम्ही बरोबरच बोलता पप्पा. मला काय ऐकायचं नाही. एक गोष्ट नक्की, ज्या बायका राप राप राबतात, कष्ट करतात, त्यांनी एखाद्या वेळ मागवलं बाहेरनं तर ठीक आहे, समजू शकतो मी. तुमचं काय, तुमचं आपलं फक्त पार्ट्या पार्ट्या चालू, मागच्या अनेक वर्षात हेच चालू आहे तुमचं घरात. अरे या घराला एक चव होती, विसरलाय सगळे. हेच मी मगासपासून माझ्या मैत्रिणीला सांगते की आपणच जबाबदार असतो आपल्या आरोग्यासाठी, आणि आपणच ना आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, हेल्थची काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी ताजं आणि घरचं खाल्लं पाहिजे. असं बाहेरून मागवणं इट्स नॉट रिअली गुड फॉर अवर हेल्थ, यू नो. बाबा मी मगासपासून आहे ना हेच सांगते, पण कोणी काही ऐकायलाच तयार नाहीये ना. मगाशी काय बोलत होता, आता काय बोलतोय सगळं कळतंय मला. एक सांगून ठेवतो, या घरामध्ये जर अन्नाला कोणी नावं ठेवली तर गाठ माझ्याशी लक्षात ठेवा. डोंट वरी सिमी, आपण करूया काहीतरी. हॅलो लेडीज, काय झालं कागू, काही प्रॉब्लेम? तुम्ही सब शांत बसलाय सगळ्या, काही प्लॅनिंग चाललं होतं का? सॉरी, डिड वी डिस्टर्ब यू? ऍक्च्युली आपल्या घरी उद्या आमची किटी पार्टी आहे ना, त्याचंच प्लॅनिंग चालू होतं. उद्या? हो. आपल्या घरी आहे का किटी पार्टी? काय एवढं शॉक लागण्यासारखं काय त्यात? नाही नाही काय नाही, सहजच तो. काय चाललंय तुमच्या दोघांचं? नाही नाही काही नाही, काहीच नाही. मला ना तुमचं काय चाललं काही कधी कळतच नाही. एक तर ते पप्पा सुद्धा कारण नसताना उगाच रिॲक्ट झालेत, आणि तुम्ही हे असे रिॲक्ट होता. नाही गॉड, मला ना इथे या घरात बसून काहीच प्लॅनिंग करता येत नाही. गर्ल्स हॅलो, कम ऑन, लेट्स गो आउट. आपण ना बाहेर गार्डन मध्ये बसून प्लॅनिंग करूया. ओके, कम कम, गो कम. अरे उद्या जर का यांची किटी पार्टी असेल तर नेहाला कसं बोलवायचं इकडे?